नमस्कार ट्रेड विथ या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक जून बावीस आज प्री मार्केट मध्ये जर निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स पाहिला तर या इंडेक्स मध्ये जवळपास आपल्याला एकशे चौऱ्याण्णव पॉईंटची एक, एक निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व प्री मार्केटमध्ये हा इंडेक्स सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी या प्राइज ला क्लोज झाला प्री मार्केटमध्ये जर पाहिली तर जवळपास एक पर्सेंट ची आपल्याला एक घसरण पाहायला मिळाली त्याचबरोबर फ्री मार्केटमध्ये मा एक स्टॉक आपल्याला मध्ये पाहायला मिळाला अठ्ठेचाळीस स्टॉक हे डिक्लायन्स मध्ये पाहायला मिळाले आणि एक स्टॉक मध्ये काहीही बदल घडून आला नाही त्याचबरोबर आजच्या दिवसभरातील आपण मार्केट पाहिलं तर त्या मार्केटमध्ये मा निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स पाहिला तर जवळपास या इंडेक्समध्ये दोनशे शहात्तर पॉइंट ची म्हणजे दीड पर्सेंटची घसरण पाहायला मिळाली व हा इंडेक्स दिवसाच्या शेवटी सोळा हजार दोनशे एक या प्राइस ला क्लोज झाला त्याचबरोबर निफ्टी बँक हा इंडेक्स पाहिला तर ची, गसरन ला ला ली। वो शे उटी शे या इंडेक्समध्ये जवळपास सहाशे एक पॉईंटची म्हणजेच जवळपास एक पॉईंट एकाहत्तर पर्सेंटची घसरण पाहायला मिळाली व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स चौतीस हजार चारशे त्र्याऐंशी या प्राईजला क्लोज झाला आजचे जर आपण टॉप गेनर्स पाहिले तर ग्रासिम अपोलो हॉस्पिटल एशियन पेंट डिव्हिज लॅब आणि डॉक्टर रेड्डी यांसारखे स्टॉक हे आपल्याला टॉप गेनर्समध्ये पाहायला मिळाले त्याचबरोबर आजचे टॉप लुजर्स जर पाहिले तर टॉप लुजर्समध्ये बजाज फायनान्स कोटक बँक एच डी एफ सी हिंदाल्को व रिलायन्स हे स्टॉक आपल्याला टॉप लुजर्समध्ये पाहायला मिळाले जर बजाज फायनान्स हा स्टॉक आपण पाहिला तर जवळपास या स्टॉकमध्ये फोर पर्सेंटची एक निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली व बाकीचे जर स्टॉक पाहिले तर जवळपास तीन पर्सेंटची या स्टॉकमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली तर आता आपण पोस्ट मार्केट मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्सचा अनालिसिस पाहूया तर निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स आपण डे टाईम फ्रेमला चेक केला तर तो अजूनही डाऊन मध्ये मुवमेंट करताना दिसून येत आहे व त्याचबरोबर आपण तर तीस मिनटाला चेक केलं तर या टाइम मध्ये तो एक तर काही दिवसापासून लोअर लो, लो फॉर्मेशन हे कंटिन्युअस ठेवताना दिसून येत आहे त्याचबरोबर जर आजच्या दिवसामध्ये म्हणजेच पंधरा मिनिटाला जर आ, चेक केलं तर या इंडेक्सवरती प्री मार्केटचा चांगलाच इफेक्ट दिसून येत आहे तर जर बघितलं तर दिवसाच्या सुरुवातीला जवळपास तो एकशे सत्त्याण्णव पॉईंटने गॅपडाऊन ओपन झाला म्हणजेच एक पॉईंट ट्वेंटी पर्सेंटने आज आपल्याला याची सुरुवात निगेटिव्हली बघायला मिळाली त्याचबरोबर हा इंडेक्स पहिल्या काही तासामध्ये एक साईडवेज मुवमेंट करताना व आपण प्लॉट केलेल्या ले लेवलला एक रेजिस्ट करताना दिसून आला व त्यानंतर या इंडेक्समध्ये एक आपल्याला निगेटिव्ह फॉल पाहायला मिळाला व दिवसाच्या शेवटी या इंडेक्सने आपण प्लॉट केलेल्या लेवलला सपोर्ट घेऊन हा इंडेक्स सोळा हजार एकशे या प्राइसला क्लोज झाला त्याचबरोबर आपण निफ्टी बँक हा इंडेक्स पाहिला तर डे टाइम फ्रेमला जर पाहिलं तर या इंडेक्समध्ये सुद्धा निफ्टी फिफ्टी या इंडेक्सप्रमाणेच एक डाउन ट्रेंडमध्ये हा इंडेक्स मुवमेंट करताना दिसून येत आहे त्याचबरोबर हा इंडेक्स तीस मिनिटाला जर चेक केला तर या इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला एक लोअर लो फॉर्मेशन तयार होताना दिसून येत आहे तर आजच्या दिवसभरामध्ये जर पंधरा मिनिट टाइम फ्रेमला हा इंडेक्स जर चेक केला तर दिवसाच्या सुरुवातीलाच हा इंडेक्ससुद्धा जवळपास चारशे एकोणतीस पॉईंटने गॅप ओपन झाला प्री मार्केट चा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा या इंडेक्स वरती सुद्धा दिसून दिसून आला आहे तर हा इंडेक्स दिवसाच्या सुरुवातीला काही तासामध्ये जर पाहिला तर आपण प्लॉट केलेल्या लेव्हलला ले ले एक रिस्पेक्ट देत असताना दिसून आला व त्यानंतर या इंडेक्समध्ये दुपारच्या सत्रानंतर एक निगेटिव्ह फॉल पाहायला मिळाला व दिवसाच्या शेवटी हा इंडेक्स आपण प्लॉट केलेल्या लेवलला ले 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 सपोर्ट घेतला आणि हा इंडेक्स आपण प्लॉट केलेल्या लेव्हलच्या वरतीच म्हणजे चौतीस हजार चारशे एकोणऐंशी या प्राइसला क्लोज झाला आता आपण मारुती या स्टॉकच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये पोझिशनल क्रॉसओव्हर बेस्ड ट्रेड करत असत जर का ओव्हरऑल मार्केट आपण पाहिलं तर ओव्हरऑल मार्केट हे निगेटिव्ह मुवमेंट करताना दिसून येत आहे बट आपण जर मारुती हा स्टॉक पाहिला तर मारुती हा स्टॉक एक पॉझिटिव्ह मुवमेंट देताना दिसून येत आहे तर आता आपण मारुती या स्टॉकच्या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये बायच्या पोझिशनमध्ये आहोत व दिवसभरामध्ये आज आपल्याला सहाशे दहा एवढा प्रॉफिट झालेला आहे ही पोझिशनल ट्रेड असल्यामुळे ओव्हरऑल आपण चौदा हजार नऊशे एवढा प्रॉफिटमध्ये आहोत तर आता आपण निफ्टी आणि बँक निफ्टी या इंडेक्ससाठीच्या मंडेसाठीच्या लेवल पाहूया जर निफ्टी फिफ्टी हा इंडेक्स पाहिला तर ही सवा अकराची जी कॅन्डल आहे ती कॅन्डलने या ज जी सपोर्ट लेवल होती त्या सपोर्ट लेवलला ब्रेक करून खाली क्लोज झाला व यानंतर आपल्याला या इंडेक्समध्ये एक निगेटिव्ह मोमेंट पाहायला मिळाली जर का अ, मंडेला हा इंडेक्स गॅप अप उप ओपन झाला व आपण प्लॉट केलेली लेवल सोळा हजार दोनशे तेवीस या लेवलच्या वरती क्लोज झाला तर एक पुढील एक्स्पेक्टेड रेजिस्टन्स लेवल असेल सोळा हजार दोनशे त्र्याऐंशी ही जर ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर पुढील एक एक्सपेक्टेड लेवल असेल सोळा हजार तीनशे सव्वीस ही जर ही लेवलसुद्धा या इंडेक्सने ब्रेक केली तर पुढील एक, एक एक्सपेक्टेड लेवल असेल सोळा हजार तीनशे एक्याण्णव ही त्याचबरोबर हा इंडेक्स मंडेला गॅपडाऊन ओपन झाला तर आणि जो आपण सपोर्ट लेवल प्लॉट केला आहे तर या लेवलच्या खाली क्लोज झाला तर पुढील एक एक्सपेक्टेड सपोर्ट लेवल असेल सोळा हजार एकशे जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड लेवल असेल सोळा हजार ही जर ही लेवल सुद्धा या इंडेक्सने ब्रेक केली तर पुढील एक्सपेक्टेड सपोर्ट लेवल असेल सोळा हजार पंधरा ही निफ्टी फिफ्टी या इंडेक्सप्रमाणेच निफ्टी बँक जर पाहिलं तर निफ्टी बँक या इंडेक्सने सव्वा अकराची जी कॅन्डल आहे तिचाच तिने जो दिवसभराचा जो सपोर्ट लेवल होता तो ब्रेक करून खाली क्लोज झाला व या इंडेक्समध्ये सुद्धा आपल्याला त्यानंतर एक निगेटिव्ह मुवमेंट पाहायला मिळाली जर का निफ्टी बँक हा इंडेक्स मंडेला गॅप अप ओपन झाला तर आणि चौतीस हजार सहाशे पन्नास ही आपण प्लॉट केलेल्या लेवलच्या वरती क्लोज झाला तर एक्सपेक्टेड लेवल असेल चौतीस हजार सातशे त्र्याऐंशी ही जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील ले एक्स्पेक्टेड लेवल असेल चौतीस हजार नऊशे शेहेचाळीस ही त्याचबरोबर हा इंडेक्स मंडेला गॅप डाउन ओपन झाला व आपण प्लॉट केलेल्या लेवलला ले 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 जर आ, रिस्पेक्ट करून खाली क्लोज झाला तर पुढील ले एक्सपेक्टेड लेवल असेल चौतीस हजार एकशे एकाहत्तर ही जर ही लेवलसुद्धा ब्रेक केली तर पुढील एक एक्सपेक्टेड सपोर्ट लेवल असेल तेहतीस हजार नऊशे एकोणचाळीस ही त्याचबरोबर ही लेवलसुद्धा या इंडेक्स ने ब्रेक केली तर पुढील एक सपोर्ट लेवल असेल तेहतीस हजार आठशे पाच तर या होत्या मंडेसाठीच्या लेवल तर बघूया या लेव्हल्स किती प्रभावी ठरत आहेत जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या ट्रेड विज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील धन्यवाद